शेतकऱ्यांना या हंगामामध्ये शेतीची कामं करण्याकरता जो कर्ज पुरवठा केला गेला पाहिजे त्याकरता साधारणपणे 3300 कोटी रुपयाचं आपलं उद्दिष्ट आहे. आपल्या सर्वांना कल्पना आहे की मागच्या वर्षी आपल्या जिल्ह्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका फार मोठ्या प्रमाणावरती होत्या आणि त्यामुळे संपूर्ण जिल्ह्याला आचारसंहिता लागू होती आणि त्याच दरम्यान महात्मा फुले कर्जमुक्ती योजना राज्य शासनाने जाहीर केली, त्यामुळं त्या कर्जमुक्तीची प्रक्रिया आपल्या जिल्ह्यामध्ये पूर्ण होऊ शकली नाही, आचारसंहितेमुळे ती थांबली आणि त्यानंतर कोरोनाचं फार मोठं संकट आपल्या जिल्ह्यावरती आलं. त्यामध्ये पुन्हा जे थंब लावून आपल्याला जे काही ऑथेंटिकेशन करायचं आहे आधारचं, तर ते बायोमेट्रिक डिव्हायसेस वापरायला देखील बंदी आल्यामुळं ती प्रक्रिया अजूनही थांबल्यासारखी आहे. त्यामुळं जवळपास 137,000 शेतकरी हे नवीन कर्ज मिळायला आजही अपात्र आहेत. ती फार मोठी संख्या आहे, तरी देखील आपण प्रयत्न करतो आहोत बँकर्सच्या मदतीने की आपल्याला जास्तीत जास्त शेतकरी जे ह्या 137,000 व्यतिरिक्त आहेत त्यांना कर्ज पुरवठा कशाप्रकारे केला जाईल. बैठक झाल्यानंतर बँकांनी स्वयंस्फूर्तीने जवळपास 100 कोटी रुपयाचं वितरण केलं आहे आणि मागच्या वर्षी देखील परिस्थिती अशीच होती की बँकांमध्ये देखील NPA ची मोठी समस्या असते, परंतु शेतकऱ्यांचा कर्ज पुरवठा हा शासनाचा आणि प्रशासनाचा एक अत्यंत सर्वोच्च प्राथम्याचा विषय आहे. म्हणून आम्ही आता दर बुधवारी झोनल मॅनेजर जे आहेत सर्व बँकांचे, त्यातल्या त्यात ज्या टॉप 10 बँक आहेत ज्यांच्याकडे सर्वात जास्त उद्दिष्ट आहे त्या बँकांची बैठक घेणार आहोत. मागच्या वर्षी देखील असंच प्रयोग आपण केला, 15 दिवसामध्ये जवळपास 300 कोटींनी वृद्धी त्यामध्ये झालेली होती कर्ज पुरवठ्यामध्ये, यावेळी देखील तसंच करणार आहोत. शिवाय जे 137,000 शेतकरी महात्मा फुले कर्जमुक्ती योजनेसाठी पात्र झालेले आहेत त्यांच्या याद्या बँकांकडे आहेत, त्या सर्वांना एक पत्र पाठवण्याचे देखील आदेश मी दिलेले आहेत की पुढचं कर्ज त्यांना किती रुपयापर्यंत मिळू शकतं आणि आपल्याला ज्या क्षणी शासनाकडून सूचना येतील किंवा शासनाकडून कर्जमुक्तीची प्रक्रिया परत सुरू होईल तत्क्षणी आपल्याला ते नवीन कर्ज तातडीने ते संबंधित शेतकऱ्याला अदा करता येईल अशी सगळी पूर्वतयारी आपण करून ठेवणार आहोत. आणि मला शेतकरी बांधवांना हे निश्चित आश्वासन द्यायचं आहे की मागच्या वर्षी देखील आपण अतिशय उत्तम प्रकारे कर्ज पुरवठा केला होता, यावेळी देखील आपण तो तसाच करू, त्यामुळं कर्ज पुरवठ्याच्या बाबतीत आपण निश्चिंत राहावं, आपली कामं आपण व्यवस्थितरित्या पूर्ण करावीत. आणि बँकांना देखील माझी हीच विनंती राहणार आहे की हा एक महत्त्वाचा सेगमेंट आहे ज्याच्यामध्ये आपल्याला विशेष करून लक्ष द्यावं लागणार आहे. मग आपले बिझनेस करस्पॉन्डंट असतील किंवा आपले लोकल मॅनेजर जे असतील त्यांना विशेष प्रयत्न करून हे कर्ज कसं खालीपर्यंत अदा करण्यात येईल याबद्दलच्या सूचना त्यांनी दिल्या पाहिजेत. तर दर आठवड्याला याची बैठक होईल आणि दर 15 दिवसानंतर सर्व बँकर्सची पण बैठक मी घेणार आहे आणि मला विश्वास आहे की आपण कर्ज पुरवठ्याचं उद्दिष्ट पूर्ण करू.